हॅलो रिवन, आज मी बनवणार आहे कुसकुशीत आणि क्रिस्पी असे चवदार मुगाच्या डाळीची भजी। त्यासाठी मी एक वाटी डाळ अगोदर भिजत घातलेली होती। डाळ मी एक तास अगोदर भिजत घातली होती, तर डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर चला आता ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर बघा, मी थोडी थोडी करून सगळी डाळ अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे। डाळ मी व्यवस्थित निथळून घेतलेली आहे, कारण डाळ वाटताना पाणी जराही वापरायचं नाही। तर डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे। डाळीनंतर 7 ते 8 मिरच्या मी घालून घेतलेल्या आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 1/2 चमचा मी जिरे घालून घेतलेले आहे। तर मी इथे डाळ वाटून घेतलेली आहे। डाळ जरा जाडसर वाटायची आहे, एकदम बारीक पेस्ट डाळीची करायची नाही। तर चला वाटण मी करून घेतलेलं आहे, आता एका भांड्यामध्ये काढून घेते। तर सगळं वाटण मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। डाळ वाटताना मी पाण्याचा जराही वापर केलेला नाही। डाळ भिजल्यानंतर व्यवस्थित वाटली जाते। तर चला सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर मी थोडा सोडा घातलेला आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे भजी बनवताना जर तुम्ही सोडा वापरणार नसाल तर हे मिश्रण एका साईडने गोल गोल राऊंड करून असे फेटून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे मिश्रण फेटायचं आहे। त्यामुळं मिश्रण व्यवस्थित फेटलं तर भजी एकदम नरम आणि मऊसूत होतात आणि खायला फारच रुचकर लागतात। तेव्हा सोडा ना वापरला तरी चालेल, पण मी ते सोडा वापरलेला आहे। एक साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल हे मीडियम गरम झालेलं आहे। आता यामध्ये हाताने जर भजी सोडली तर फार गोल गोल होतात आणि चमच्याने सोडली तरीही थोडीशी लांबट होतात। तर मी हाताने ही भजी सोडून घेते आणि ह्या वेळेला तेल हे एकदम मीडियम गरम झालेलं आहे। ही भजी तळताना तेल नेहमी मीडियम गरम करायचं आहे, त्यामुळं भजी ही आतून पण फार छान तळली जातात आणि जराही कच्ची राहत नाही आणि वरून पण जळली जात नाही। तेलामध्ये सगळी भजी सोडून झालेली आहे। आता 1-2 मिनटानंतर परत ही भजी उलटी करायची आहे। तर बघा किती छानपैकी गोल गोल अशी भजी तयार झालेली आहे। भज्याचा एक साईडचा कलर चेंज झाला तर लगेच दुसरी साईडने पलटी करून घ्यायची आहे, अशी अलटी पलटी करून घ्यायची आहे। त्यामुळे भजी ही व्यवस्थित तळली जातात आणि जराही कच्ची राहत नाही। तर बघा, मीडियम गॅसवरच भजी किती छानपैकी तयार तळून घेतलेली आहे। तर बघा, भजी तर आपली तळत आलेली आहे। गॅसचा फ्लेम वाढवायचा नाहीतर वरची साईड तळली जाते आणि आतून कच्ची राहतात। ही भजी सॉसबरोबर खायला फारच चवदार लागतात। तर एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा। भजी आपली इथे तळून झालेली आहे, वरून क्रिस्पी आणि आतून एकदम नरम अशी भजी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, आपली भजी तळून झालेली आहे, आता काढून घेऊया। तर मी दुसऱ्या वेळेला भजी ही चमच्याने घातली होती, ती थोडी लांबड झालेली होती। तर बघा, हाताने ही भजी फार छान गोल गोल बनतात, तर नक्की ट्राय करून बघा। तर चला, भजी तळून झालेली आहे, आता मी काढून घेते। तर बघा, मऊसूत अशी भजी तयार झालेली आहे।